उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे सावतानगर परिसरातील सूर्योदय कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते। बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली। सावतानगर येथे बांधकाम व्यावसायिक प्रकाश अमृतकर यांच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी कामावर असलेला बांधकाम कामगार राज नारायण राय वय वर्ष 36 राहणार जगतापवाडी सातपूर हा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला। गंभीर दुखापतीमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राय याचा भाऊ संजीव कुमार याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान बांधकाम सुरू असताना कामगारांना सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट हेल्मेट आणि संरक्षण जाळी पुरवण्याची गरज होती, मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलंय। या प्रकरणी मृत कामगाराच्या नातेवाईकांकडून बांधकाम व्यावसायिक तसेच संबंधित ठेकेदार याच्या विरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा अंबड पोलिसांनी दाखल करण्यात येणार असल्याचं समजतंय। दरम्यान या निमित्ताने महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दरम्यान सावतानगर येथे सुरू असलेल्या बहुमजली निवासी इमारतीच्या बांधकामाला सिडको प्रशासन तसेच नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी होती का? ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांची कामगार आयुक्त कार्यालयात नोंद झालेली आहे का? चार मजल्यापेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामांसाठी परवानगी होती का? सुरक्षा जाळी बसविणे क्रम प्राप्त असताना या ठिकाणी सुरक्षा जाळी नसतानाही काम कसे सुरू होते? उंचावर काम करताना कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा पट्टा हेल्मेट यासारखी साधने वापरणे अनिवार्य असताना या प्राथमिक सुविधा नसल्यानं झालेल्या अपघाताला नक्की जबाबदार कोण? असे प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केले। तर महाराष्ट्र टाइम्स साठी सचिन आव्हाड नाशिक।